हाय, तर माझं नाव आहे सोहम आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज मी देवळामध्ये चाललो आहे। आता आज देवळामध्ये जागर आहे। जागर म्हणजे मी व्हिडिओ तुम्ही बघतच राहा, व्हिडिओ म्हणजे मी व्हिडिओमध्ये सांगेन की जागर काय असतो किंवा आमच्या देवळातील जागर कसा आहे हे तुम्हाला सांगेन। आणि जागर म्हणजे देवाला आज पोतं देतात गणपतीसाठी, गणपतीला घालण्यासाठी पोतं देतात देवळात। ते आज पोतं आम्ही आणण्यासाठी एकत्र गावातील माणसं येणार आहेत, त्यामुळे आज मी देवळात चाललो आहे। तर चला जाऊया। ही अशी घर आहेत, तुम्ही बघितलीच असाल। भात बघू शकता, भात आता मोठी झाली आहेत, पहिल्यापेक्षा वाढली पाटापट। पाऊस एवढा जोरदार पडतोय त्यामुळे बघा। ते पहिलं जुनं मंदिर आमचं इथं होते, आता थोडं इथं काम चालू आहे, नवीन मंदिर बांधतायत। म्हणजे अजून काम चालू नाही झालंय, मंदिर तोडलंय त्यानं। हे समोर ते हे समोर आहे ना, हे आता मंदिर बांधलंय छोटं तात्पुरतं। आता बघू शकता मी देवळामध्ये आलो आहे। आणि हे काका बघा, पोतं तयार करण्याचं काम चालूच आहे। आणि जे गावातील मंडळी आलीत ना, जेवढी माणसं, त्यांना पोती पुरली पाहिजेत ना, त्यामुळे पोती तयार करत आहेत। तर आता दुपारच दाखवून झालेली आहे देवाला, आणि त्यानंतर देवळातील देवाला हे पोतं घालतात, आणि त्यानंतर गावातील सर्वांना पोतं देणार गणपतीसाठी। तर बघू शकता तुम्ही, आता पोतं द्यायला सुरुवात झालेली आहे। आणि पाऊस पण जोरदार पडतोय ना, त्यामुळे पावसाचा आवाज किती होतोय बघा, एकदम जोरदार चालू आहे पाऊस। बघू शकता आता पाऊस भरपूर पडतोय। घरी जायचं, छत्री घेऊन नाही आलो, भिजत जायला लागणार आता। धावत चाललोय म्हणून धावत जायला लागणार। मी आता घरी आलेलो आहे, पाऊस जोरात पडतोय, भिजत भिजत आलो घरी, भिजत भिजत घरी आलो, मास्क लावलेलं। पोत देवळातून आणलं होतं, आता नीट व्हिडिओ नाही काढला कारण का ते भरपूर माणसं होती ना, त्याच्यामुळे नीट नाही व्हिडिओ काढला। बाकी हे बघू शकता, हे पोत आहे असं। आलो बाकी खाली घेऊन येतो, काकींचं एक पोत आहे आणलंय। सॉरी मी मगाशी दानव बोललो होतो, ते दानव नाही, हे बघा हे पोत आहे। हे असं असतं पोत, बघू शकता गणपतीला घालतात देवळात। आता आण देतात पोत, हे बघा असं आहे, दोऱ्यापासून तयार केलेलं आहे। एक खाली द्यायचं आहे काकींना नेऊन। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि असंच आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय।